या ठिकाणी भीमसैनिक असू द्या, शिवसैनिक असू द्या, महापुरुषाचा अनुयायी असू द्या, या पुढच्या काळात अशा प्रकारच्या आपल्या बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या संदर्भात जे जे अशा प्रकारची मनोवृत्ती ठेवून अवमानकारक वक्तव्य करतील त्यावेळी सर्व समाज घटक येऊन अशा प्रवृत्तीचा नांगा ठेचल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या राज्यकर्त्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण खूप काम करताय, आपण खूप विकास करत आहात, परंतु हे करत असताना महापुरुषांबद्दल बोलताना आपण काळजी घेऊन बोललं पाहिजे। महापुरुषांनी इतकं मोठं काम उभं केलेलं आहे तर ती जी कामं आहेत ती आपण लोकांना सांगितली पाहिजेत, परंतु हे सांगत असताना अनेक वेळा अनेक लोकांची जीभ घसरते, तर ही जीभ पुढच्या काळामध्ये घसरू नये आमची अपेक्षा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, हे सगळे महापुरुष बहुजन समाजाचे आहेत। त्यांनी एका जातीकरता, एका धर्माकरता, एका गटाकरता काम केलेलं नसून ते संपूर्ण भारतवर्षातल्या सगळ्या 130 कोटी लोकांकरता केलेलं कार्य आहे आणि ते आता हळूहळू रुजायला लागलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी भीमसैनिक असू द्या, शिवसैनिक असू द्या, महापुरुषाचा अनुयायी असू द्या, या पुढच्या काळात अशा प्रकारच्या आपल्या बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या संदर्भात जे जे अशा प्रकारची मनोवृत्ती ठेवून अवमानकारक वक्तव्य करतील त्यावेळी सर्व समाज घटक येऊन अशा प्रवृत्तीचा नांगा ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि संविधानाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आवर्जून नमूद करतो। आणि आजचे जे जामीन मिळाले त्याबद्दल काय म्हणणार? नाही, जामीनच्या संदर्भात हे जे काही बहादूर भीमसैनिक आहेत यांनी जे काम केलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या बहादूर सैनिकांनी, आमच्या पिंपरी चिंचवड शहरातल्या या बहादूर सैनिकांनी केलं, त्याचा आम्हा पिंपरी चिंचवडकरांना अभिमान आहे। या संदर्भात पोलीस यंत्रणेने राज्य सरकारच्या आदेशानुसार गुन्हे लागत नसणारे गुन्हे त्यांच्यावर लावलेले होते, 307 सारखा गुन्हा असेल किंवा 353 सारखे गुन्हे, 12-12 कलमं लावले त्यांच्यावरती, पूर्ण आयुष्यातनं त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व समाज घटकांनी विशेषतः आंबेडकरी अनुयायांनी अतिशय तीव्र अशा प्रकारची प्रतिक्रिया केली आणि सरकारने माघार घेत सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे आणि त्यामुळं आजच्या आमच्या या बहादूर सैनिकांना बेल मिळालेला आहे, आमच्या सर्व समाज घटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भीमसैनिकांनी जे कृत्य केलेलं आहे हे कुठलाही राग अनावर झाल्यानंतर तो माणूस मागे पुढे बघत नाही आणि भीमसैनिकांचं एक खासियत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर कुणी चुकीचं वक्तव्य केलं तर ते स्वतःच्या आईवडिलांना माफ करत नाहीत, मग बाकी नेते तर ही दूरची गोष्ट राहिली। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलले गेल्यानंतर त्यांचा संताप अनावर होऊन हे कालचं कृत्य झालेलं आहे आणि हे करत असताना या सगळ्या राज्यकर्त्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण खूप काम करताय, आपण खूप विकास करत आहात, परंतु हे करत असताना महापुरुषांबद्दल बोलताना आपण काळजी घेऊन बोललं पाहिजे। महापुरुषांनी इतकं मोठं काम उभं केलेलं आहे तर ती जी कामं आहेत ती आपण लोकांना सांगितली पाहिजेत, परंतु हे सांगत असताना अनेक वेळा अनेक लोकांची जीभ घसरते, तर ही जीभ पुढच्या काळामध्ये घसरू नये आमची अपेक्षा आहे। जी जीभ त्यांची घसरतीये ती सहज चुकीने घसरतीये की मुद्दामून घसरल्या जातीये? नाही, आता हे खरं तर हा अभ्यासाचा विषय आहे, कारण सलग आम्ही मागच्या 5-6 आठवड्यापासून बघत आहोत, राज्यपालापासून प्रत्येकजण शिवाजी महाराजांबद्दल कुणी बोलत आहे, कुणी बाबासाहेबांबद्दल बोलत आहे, नंतर ज्योतिराव फुलेंबद्दल बोलत आहे, तर हा जो प्रकार हा प्रकार थांबला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की जाणून बुजून हा प्रकार केला जातो की या महापुरुषांबद्दल बोलल्यानंतर हा समाज काय करतो, परंतु या घटनेने दाखवून दिलेलं आहे की कुणीही गप्प बसणार नाही, त्याचं प्रत्युत्तर हे नक्की दिलं जाईलच। आमची जी युती आहे ते राजकारण म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आमची युती आहे, परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा आम्ही बाकीच्या कुठल्या गोष्टी बघत नाही, आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच, तर आधी बाबासाहेब, कारण बाबासाहेबांनी देशासाठी काम केलेलं आहे, या देशातल्या दलित दुबळ्यांना आधार दिलेला आहे, त्यांना जगण्याचा मार्ग दिलेला आहे, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेला धक्का लागला तर आम्ही ते येणारच आहे, युती हा भाग वेगळा आहे आणि असं असेल हे आम्हाला जर मान्य नसेल ते जर उद्या म्हणाले तुम्ही युती करू नका तर तीसुद्धा आमची तयारी आहे, हे लक्षात ठेवा। धन्यवाद। जय भीम।